एक कट्टर हिंदू आणि एक कट्टर मुस्लिम अशा दोन उमेदवारांमध्ये हैदराबाद मतदारसंघात लढत होती आहे. भाजपच्या माधवी लता आणि AIMIMचे असदुद्दीन ओवेसी दोघेही कोट्याधीश, पण दोघांकडेही एकही गाडी नाहीये हे विशेष. या दोन्ही उमेदवारांची नेमकी संपत्ती किती आहे हे या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे. भाजपच्या माधवी लता या राजकारणात तशा नवख्याच, ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. तर AIMIMचे असदुद्दीन ओवेसी हे कसलेले राजकारणी आहेत. 2004 पासून सलग 4 टर्म ते याच मतदारसंघातून खासदार आहेत. तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद मतदारसंघातून हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या एकत्रित कुटुंबाची संपत्ती आहे 218.38 कोटी रुपये इतकी, तर त्यांच्यावर 27 कोटींचं कर्ज आहे. AIMIMचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे 23.87 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती आहे, तर ओवेसींवर 7 कोटी रुपयांचं कर्ज आहे. माधवी लता यांच्या कुटुंबाजवळ 165.46 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 55.92 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात एकट्या माधवी लता यांच्याकडे 31 कोटींची संपत्ती आहे. माधवी लता यांचे पती विश्वनाथ कोंपल्ले हे IIT मद्रासचे माजी विद्यार्थी आहेत. विश्वनाथ हे फिनटेक आणि हेल्थकेअर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे 88.31 कोटी रुपयांची संपत्ती आहे. माधवी लता यांच्यावर अवलंबून असलेल्या 3 आश्रित मुलांकडे 45 कोटींची संपत्ती आहे. माधवी लता यांच्याकडे विरिंची लिमिटेडचे 2.94 कोटी शेअर्स आहेत, ज्याची किंमत 94.44 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे इतरही कंपन्यांचे शेअर्स आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे 23.87 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती आहे, त्यांच्यावर 7 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ओवेसींच्या नावावर 4.30 कोटी, तर ओवेसींच्या पत्नी फरहीन यांच्यावर 2.75 कोटी कर्ज आहे. ओवेसींकडे एक पिस्टल आणि एक रायफल असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. माधवी लता यांच्याकडे 3.78 कोटी रुपयांचे दागिने आहेत. माधवी लता या व्यावसायिक आहेत, तर ओवेसी यांनी संसद सदस्य म्हणून मिळणारा पगार हा उत्पन्नाचा स्रोत दाखवलाय. माधवी लता यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे, तर ओवेसींकडे लंडन विद्यापीठाची LLB डिग्री आहे. माधवी लता यांच्यावर 1 गुन्हा नोंद आहे, तर ओवेसींवर 5 गुन्हे नोंद आहेत. या दोघांसोबत हैदराबाद मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद वलीउल्ला समीर यांचंही आव्हान आहे. हैदराबाद मतदारसंघात 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. AIMIMचे विद्यमान खासदार असलेले ओवेसी भाजपच्या माधवी लता आणि काँग्रेसचे समीर वलीउल्ला यांना कशी लढत देतात आणि काय निकाल लागतो यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.